कॉर्टेवा ॲग्री सायन्सतर्फे पायोनियार पस्तीस चोवीस या मकावाणाचा पीक पाहणी कार्यक्रम बाबुळगाव या ठिकाणी नुकताच संपन्न झाला दिनांक एकोणीस ऑक्टोंबर बुधवार रोजी बियाणे उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेली देशातील अग्रणी असलेली कॉर्टेवा ॲग्री सायन्स या कंपनीच्या वतीने पायोनियार पस्तीस चोवीस या बागायती मका वाणाचा पीक पाहणी कार्यक्रम बाबुळगाव येथील प्रगतिशील शेतकरी बंडू भगत यांच्या शेतावर संपन्न झाला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे बाबळगाव येथील कृषी तंत्र विद्यालय व कृषी विद्यालय आणि पशु विज्ञान विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती या प्रसंगी कॉर्टेवा ऍग्री सायन्स कंपनीचे एरिया मॅनेजर श्री गणेश वाकोडे यांनी पायोनियार पस्तीस चोवीस बागायती वाणाबद्दल उपस्थित शेतकरी बांधवांना आणि कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी माहिती दिली या वैशिष्ट्य म्हणजे घट्ट व खोल मूळ असल्यामुळे मका प्रमाण अत्यंत कमी कणसे जास्त ओळी जास्त दाणे ही या वाणाची वैशिष्ट्य असून हे वाण लागवड केल्यानंतर एकरी एक्केचाळीस क्विंटल पर्यंत उत्पन्न शेतकऱ्याला हमखास मिळते अशी माहिती देण्यात आली आहे प्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य स्वप्निल काळे कृषी विद्यालयाचे प्राचार्य कदम सर डॉक्टर सोपान साळुंके श्री कुटे सर आगवाणे सर शेख सर महाले सर जगताप सर खांडवी सर आणि शेतकरी बंधू भगत अमोल गुंजाळ अर्जुन मोरे आदी मान्यवरांचा यथोचित सत्कार देखील करण्यात आला या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपली भावना एस के नाईन येवला न्यूज सोबत बोलून दाखवली आहे सदरचा पीक पाहणी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कॉर्टेवा ॲग्री सायन्सचे एरिया मॅनेजर श्री गणेश वाकोडे प्रतिनिधी समाधान सानप व विकास काळे यांनी परिश्रम घेतले नाव अथर्वनिकम पाटील मी कृषी महाविद्यालय बाबुळगावचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे आज आमच्या कॉलेजजवळ पायनियर कंपनीच्या वतीने एक सेमिनार घेण्यात आलं होतं त्यामध्ये सरांनी सांगितलं की पी पस्तीस चोवीस या मकावानाबद्दलचे त्याचे वेगळे वे वेगळे वे फायदे वे 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 त्यानंतर ते वान शेतकऱ्यांसाठी कसं उपयोगाचं आहे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या त्याचा काय उपयोग होईल त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात अभ्यास करताना त्याचा काय फायदा होईल याबद्दल सरांनी माहिती दिली ते वान शेतीच नव्हे तर डेअरी व्यवसाय असेल आपला दुग्ध व्यवसाय आहे सुद्धा फायदेशीर आहे त्याबद्दल सरांनी त्याचे गुणधर्म सांगितले ते शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या नक्कीच फायद्याचं ठरणार था आहे आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याचं उत्पन्न त्या देखील वाढणार आहे तर मी कृषी महाविद्यालय तर्फे सर्व शेतकऱ्यांना ते वान रिकमेंडेड करेल आणि सर्वांना सांगेल की ते वान वापरा आणि आपलं उत्पन्न बा फुल्ले कल्याणी बाळू मी कृषी महाविद्यालय बाबुळगाव येथील थर्ड इयरची विद्यार्थिनी आहे आमच्या कॉलेजजवळ पा कॉलेजच्या शेताजवळ पायोनियर पी प पस्तीस चोवीस या कंप कम, या कंपनी कंपनीची मे मक्काची व्हरायटी होती आणि तिचे उत्पादन हे खूप जास्त प्रमाणात भेटते हे आमच्या श शाळेतील शिक्षकांनी पण सांगितले आणि कंपनी कंपनीतील जे आलेले होते त्यांनी पण सांगितलेले आहे ही जी मे ही जी मका आहे तर ती वॉटर लॉगिंग कंडिशनसाठी चांगली आहे आणि ती आ, ही मेची व्हरायटी निवडताना नी, जिथे चांगल्या प्रकारची सॉइल आणि पाणी उपलब्धता असते अशा ठिकाणी ही व्हरायटी निवडली गेली पाहिजे आज आमच्या आमच्या कॉलेजच्या ठिकाणी कंपनीचा पी पस्तीस चोवीस या या मका पिकाचे जे पीक पाणी आहे ती पार पडली तर पी पस्तीस चोवीस हे पीक जे बागायती क्षेत्र आहे त्या ठिकाणी लावण्यास योग्य असं पी मका पीक आहे तर सर्वांनी ते लावावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि ते चांगल्या प्रमा चांगल्या प्रमाणात बागायती क्षेत्रामध्ये त्याचं म्हणजे चांगलं उत्पन्न देतं ते उत्पन तर सर्वांनी ते पीक एकदा लावून बघावे हीच इच... चा पी पस्तीस चोवीस का वा या वाहनाचा हो पीक पाहणी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी कृषी तंत्र विद्यालयाचे विद्यार्थी स्टाफ या ठिकाणी उपस्थित होता कंपनीचे अधिकारी गणेश वाकोडे साहेब यांनी विद्यार्थ्यांना पीक पाहणी कार्यक्रमाबद्दल म्हणजे मकेबद्दल आणि त्यांच्या भविष्याच्या करिअरबद्दल खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि पोरांनी ते सगळ्यांनी व्यवस्थितपणे ऐकून घेतलं सरांनी मार्गदर्शन दिल्याबद्दल सरांचे धन्यवाद माझं नाव गणेश वाकोडे मी ॲज अ टेरिटरी सेल्स मॅनेजर म्हणून कॉटे ॲग्रेसिव्ह सायन्समध्ये कार्यरत आहे माझ्याकडं मुख्यतो येवला नांदगाव कोपरगाव निफाड आणि सिन्नर हा विभाग बघतो मी आज आपण बाभुळगाव येथे बंडू भगत यांच्या शेतामध्ये पायनरचा पी पस्तीस चोवीसचा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये मेजरली आपण जे येथील शेतकी शाळा आणि बी एस सी जे मुलं होते त्यांना इन्व्हाइट केलं आणि त्यांना हा प्लॉट दाखवला हा प्लॉट दाखवताना त्यांना हे सांगितलं त्या की हा शेतकऱ्याच्या दृष्टीनं किती चांगला फायदेशीर ठरू शकतो त्यासाठी आपण काही ह्या वाहनाचे जे काही विशेष गुणधर्म आहे जे जे की शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न देण्यास महत्त्वपूर्ण ठरतात हे दाखवले जसे की पहिलं मुळांचा घट्टमुळे खोलोरमुळे ज्यामुळं मक्का पडत नाही जसं की दुसरं एक समान आकाराची कणसे त्यानंतर जसं की अधिक दाण्याची सरासरी आणि नंबर ऑफ ओळी तुम्ही बघू शकता की आपण ह्या नंबर ऑफ ओळी जी आहे ह्या पायनर पी पस्तीस चोवीसमध्ये अठरा वीस बावीस या प्रमाणात आढळून येतात ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न होतं जसं एक समान कंस झाडाची संख्या दाखवली ज्यामुळंसुद्धा सुद्धा अधिकाधिक शेतकरी उत्पन्न घेऊ शकतो तर आपण एकंदरीत आज ह्या प्लॉटमध्ये एक्केचाळीस पॉईंट एकोणऐंशी क्विंटल इतकं उत्पन्न आपण हे चौदा टक्केच्या मॉइश्चरवर घेऊन एक्सपेक्टेड करून दाखवलेलं कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे शेतकऱ्यांना तर खूप चांगला प्रोग्राम संपन्न झाला शेत मुलांनीसुद्धा ह्या गोष्टी ऐकून आमच्या घरी आमच्या वडिलांना आम्ही ह्या गोष्टी सांगू असं शेतकऱ्यांनीसुद्धा अब मुलांनीसुद्धा कबुली दिली सो त्यांचंसुद्धा धन्यवाद तो शेतकऱ्यांना मी सर्वांना विनंती करेल की पायनियरचा पी पस्तीस चोवीस वान लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न तुम्हीसुद्धा घ्यावं हे मी विनंती करेन